मोहम्मेडन एजुकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डिंग संचालित नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर व एंग्लो उर्दू हायस्कूल शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथे पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाचं उद्घाटन माजी मंत्री आमदार सतेश पाटील यांच्या हस्ते व आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व इमारतीसाठी जो काही निधी लागेल तो माझ्या फंडातून निधी खर्च करेन व आता उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाची देखभाल दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लवकरच सभागृह उपलब्ध करून घेऊ असं आश्वासन दिलं. आमदार पाटील यांनी हे आश्वासन दिलं. शिक्षक आमदार आसगावकर बोलताना म्हणाले की जिल्ह्यातील अशिक्षितांचा टक्का कमी करण्यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रणालीत आणण्याकरिता मदत करण्याचं आश्वासन दिलं. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व संचालक मार्केट कमिटी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी दी मोहम्मेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष रफिक मुल्ला, अँग्लो उर्दू हायस्कूल व शालेय समितीचे अध्यक्ष मलिक बागवान यांच्यासह ॲडव्होकेट जावेद दिडबांग, इशक शेख, रफिक शेख, हाजी जहांगीर अत्तार, हाजी लियाकत मुजावर, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शिरोलीहून रफिक मुजावर.